जागतिक भूक निर्देशांकांवर भारताचा आक्षेप, अहवाल सत्य परिस्थितीशी जोडलेला नाही, केंद्रानं बाजू मांडली आहे. जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताला 107वं स्थान मिळाल्यानंतर केंद्र सरकारने आपली बाजू मांडली. हा अहवाल भूकेचे योग्य मूल्यमापन करत नसून चुकीची पद्धत अवलंबली जात असल्याची टीका केंद्र सरकारने केली आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने निवेदन जारी केलं असून देशात भूक आणि कुपोषण संपवण्यासाठी मोठी पावलं उचलली गेल्याचा दावा केला गेला आहे. 2021 मध्ये भारत 101व्या स्थानी होता. सध्याच्या अहवालानुसार भारत शेजारी देशांच्याही मागे आहे. 29.1 गुण असलेल्या भारताला गंभीर श्रेणींमध्ये टाकण्यात आलंय. दुसरीकडे पाकिस्तान 99, बांगलादेश 84, नेपाळ 81 आणि आर्थिक अडचणीत असलेला श्रीलंका 64, या सर्वांची स्थिती अधिक चांगली असल्याचं सांगण्यात आलंय.